निप्पाणी येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, एक जागीच ठार तर एक जखमी. निप्पाणी येथे पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चिंदीपीर नजीक अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. गणेश ज्ञानदेव पवार, वय वर्ष 22, राहणार सुभाषनगर कोल्हापूर, हा जागीच ठार झाला तर अनुराग मनोज बागडेकर, वय 23 वर्ष, राहणार आरके नगर कोल्हापूर, हा जखमी झाला असून त्याच्यावर गडिंग्लज येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेश ज्ञानदेव पवार व अनुराग मनोज बागडेकर हे एफजेड गाडी क्रमांक MH09FS60 या दुचाकीवरून देवदर्शनासाठी बेळगावच्या दिशेने जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या संरक्षण पोलला धडक बसल्याने हा अपघात घडला. या घटनेची नोंद निप्पाणी येथील शहर पोलीस स्थानकात झालेली असून घटनास्थळी निप्पाणी शहर स्थानकाचे ESI शेख, पोलीस कर्मचारी हेमा नाईक, SS चिक्कोडी, प्रवीण केळीके तर त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मयत गणेश ज्ञानदेव पवार याचा मृतदेह गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात नेण्यात आली असून याबाबत अधिक तपास निप्पाणी शहर पोलीस स्थानकाचे PSI करीत आहेत.